श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेत आणि नामस्मरणामध्ये व्यस्त असाल. आजचा विषयच आहे नामस्मरण, जप कसा करावा. मला अनेक अनेक प्रश्न येतात आणि त्यावरच आज छोटीशी माहिती घेऊन, छोटी नाही, थोडा मोठा होईल व्हिडिओ, मात्र संपूर्ण बघा कारण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. सगळ्यात बघूया, संकीर्तन म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वर, नामोच्चरण, नामकीर्तन योग म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे म्हणजे जीव शिवाला जोडणे म्हणजे ईश्वर प्राप्ती करून घेणे. आता नामजप का करावा आणि कोणता करावा ह्याचे संकलक आहेत परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले आणि पूजनीय संदीप गजानन आळशी सनातनाचे. यांनी सुंदर, खूप सुंदर, मी काल हा ग्रंथ वाचला आणि मला राहूलच नाही की ही माहिती आता तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. व्हिडिओ मोठा झाला तरी जरूर ऐका, कानाला हेडफोन लावा, काम करत करत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ ऐका. व्युत्पत्ती आणि अर्थ, जकारो जन्म विच्छेद कहा पकारो पापनाश कहा, याचा अर्थ असा की पापांचा नाश करून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवितो तो जप होय. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहणे. मायेची ओढ कमी करण्यासाठी नामजप जपणे आवश्यक असते. प्रकार, नामजप कोणता आणि का करावा. नामजप पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजेच नामस्मरण करणे. मंत्रजप, एखादा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजे मंत्रजप करणे. नामाचे महत्व काय? आता आपण नामस्मरण करतो पण त्याचे महत्व काय? मायेची ओढ कमी करण्यासाठी नामजप आवश्यक आहे. कलियुगात प्रभुप्राप्तीसाठी घरदार सोडून वनात जाण्याची आवश्यकता नाही असे आवर्जून सांगितले जाते. संसार वाईट नाही कारण तो तर या सर्व शक्तिमान प्रभूचीच निर्मिती आहे. संसाराची आसक्ती वाईट, बंधनकारक आणि जन्ममरणाच्या फेऱ्याचे मूळ कारण आहे. एवढेच नव्हे तर संसारातील पिता, पुत्र, धन आदी आसक्तींचे विषय पालटून सर्वसाक्षी परमात्मा आसक्तीचा केंद्रबिंदू करायचा आहे आणि हे नामजपाने सहज तुम्हाला साधणार आहे. सर्वांसाठी सुलभ अशी साधना, यज्ञ, दान, स्नान, जप इत्यादींना कालशुद्धीची आवश्यकता असते, मात्र नामजपाला देशकालाचे बंधन नाही. तसेच शुचित्व, अशुचित्व म्हणजे आपण म्हणतो ना हा नियम, तो नियम किंवा सोवळे ओळे ह्याचाही निर्बंध नाही. नामजपामुळे वाईट शक्तींच्या त्रासांचे निवारण होते. त्रास निवारणाच्या दृष्टीने नामजप आणि मुद्रा यांचे महत्व पहा. वाईट शक्तींच्या त्रासाचे निवारण आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी कोणते नाम आणि उपाय करावेत? वाईट शक्ती म्हणजे काय? वाईट शक्तींच्या त्रासामुळे व्यक्तीचे जीवन हे दुःखी होते, त्यामुळे तिच्याकडून आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचा नामजप आणि अन्य साधनाही नीट होऊ शकत नाही. ती करत असलेल्या साधनेची शक्ती त्रासांशी लढण्यात व्यर्थ होते. साधना व्यय होत असल्यामुळे अशा व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती लवकर होत नाही. वाईट शक्तींचे त्रास दूर झाल्याशिवाय व्यक्तीचे जीवन आनंदी होते. तसेच तिची साधनाही चांगली होते. यासाठी सर्वांनीच प्राधान्याने वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी अवश्य नामजप करावे. आता तुम्हाला सांगते की नामजप कसे करावे. दत्ता, आता साधारण मी तुम्हाला उदाहरण देते की त्रास निवारणासाठी आवश्यक तेवढा वेळ नामजप करून झाल्यावर दिवसभरातील उर्वरित वेळेत करायचे नामजप. त्रास निवारणासाठी आवश्यक तेवढा वेळ नामजप करून झाल्यावर दिवसभरातील उर्वरित वेळेत श्री गुरुदेव दत्त हा नामजप आणि साधनेसाठी उपयुक्त असलेला कुठल्याही एका देवतेचा नामजप तुम्हाला करायचा आहे. दत्ताचा नामजप किंवा आपल्या स्वामी समर्थांचा नामजप आणि साधनेसाठी उपयुक्त असलेला नामजप या दोन्ही नामजपाविषयींचे विवेचन अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप आणि मुद्रा करणे आवश्यक आहे. एखाद्या देवतेचा नामजप आणि मुद्रा करणे यात केले आहे
हे दोन्ही नामजप प्रत्येक वेळा किती करावेत हे दत्ताच्या नामस्मरणाच्या विवेचनावरून तारतम्याने ठरवावे. त्रास निवारणासाठीचा जप काही तास करायचा असल्यास तो करताना मध्ये मध्ये दत्ताचा नामजप करावा. वाईट शक्तींचा त्रास नसलेल्यांनी करायचे नामजप उपाय आणि स्वयंसूचना सुद्धा यामध्ये दिलेली आहे. आता बघा, अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप करावा. सध्या बरेच जण श्राद्ध पक्ष इत्यादी करत नाहीत, त्यामुळे अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होऊ शकतो. विवाह न होणे, पती पत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे, मूल अपुऱ्या दिवसाचे जन्मणे, मतिमंद किंवा विकलांग अपत्य होणे, अपत्य बालपणातच मृत्युमुखी पडणे ही त्रासांची काही लक्षणे आहेत. व्यसन, दारिद्र्य, शारीरिक व्याधी अशी ही लक्षणे असू शकतात. अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त हा नामजप करावा. त्रासाच्या तीव्रतेनुसार करायचा दत्ताचा नामजप. सध्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसला तरी सुद्धा पुढे होऊ नये म्हणून थोडासा त्रास असेल तरी सुद्धा 1 ते 2 तास दररोज गुरुदेव दत्त हा नामजप करावा. मध्यम त्रास असल्यावर श्री गुरुदेव दत्त हा नामजप 2 ते 4 तास करावा. तीव्र त्रास असल्यास, कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला तीव्र त्रास होत असेल तर किमान 4 ते 6 तास नामजप करावा. दत्ताचा नामजप करताना तुम्ही अवश्य पुढील पैकी एक मुद्रा करावी. आता त्यांनी मुद्रा पण इथे दिलेल्या आहेत, त्या काही मी तुम्हाला सांगत नाही, कारण दैनंदिन जीवनात आपण तेवढं करू शकत नाही. आपण जाता येता सुद्धा नामजप करतो, त्यामुळं मुद्रेचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगत नाहीये. कुलदेवता म्हणजे कुलदेव किंवा कुलदेवी. कुलदेवतेच्या उपासनेचा आरंभ वेदोत्तर ते पुराणपूर्व या काळात झाला. कुल म्हणजे आप्त संबंधाने एकत्र आलेले आणि एका रक्ताचे लोक. ज्या कुलदेवतेची उपासना आवश्यक असेल त्या कुळात व्यक्ती जन्म घेते. आपण मोठ्या विकारात आजारात आपल्या मनाने औषध घेत नाही, त्यासाठी त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीकडे म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे सल्ल्याप्रमाणे औषध घेतो. तसेच भवसागरात अडकण्याच्या मोठ्या विकारातून बरे होण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीचं जप किंवा नामस्मरण करणे सुद्धा गरजेचे आहे. म्हणजे कोणत्याही तीव्र त्रासातून मुक्ती होण्यासाठी आपल्याला दत्त जप, श्री गुरुदेव दत्त या जपाचा नामस्मरणाची गरज आहे. रोजच्या गुरुसेवेसाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राची देखील आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे कुलदेवीपासून आपण म्हणजे कुलदेवीच्या आशीर्वादापासून आपण वंचित राहू नये म्हणून कुलदेवीचा जप करणे सुद्धा महत्वाचे आहे. आता कुलदेवीचा जप कोणता बरं करायचा, तर तुमची जी कुलदेवी आहे ओम कुलदेवे, म्हणजे तुमच्या आता समजा माझी आहे बनशंकरी, ओम बनशंकरी माता देव्यो नमहा. आता बनशंकरीच्या ऐवजी तुमचं जी कुलदेवी असेल तिचं नाव जोडायचं. ज्यांना कुलदेवी माहीत नाही, ओम कुलदेवताय देव ओम कुलदेवताय देव्यो नमहा, ओम कुलदेवताय देव्यो नमहा एवढा जरी जप केला तरी तुमच्याकडून कुलदेवीचा जप झाला. रोज एक माळ कुलदेवीची, श्री स्वामी समर्थ महाराजांची, श्री गुरुदेव दत्त यांची तुम्हाला करायची आहे. आणि महालक्ष्मीच्या प्राप्तीसाठी ओम श्री महालक्ष्मी महा किंवा श्रीम ब्रजी या मंत्राचा सुद्धा किंवा नुसत्या श्रीम मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. जप करण्याच्या काही पद्धती आहेत. आता ही जी माळ आहे ही ठेवण्यासाठी गोमुखी नावाची पिशवी मिळते. आता माझी ती आत्ता देवघरात आहे, पण तुमच्याकडे नसेल एखादी डबी करा, स्टीलची डबी करा, त्या डबीतच ही माळ अशी ठेवायची. म्हणजे त्या डबीतच फक्त जो लागतो तो भाग आपल्याला घ्यायचा. हे बोट कधीही तुम्ही जप माळेला लावायचं नाही. मेरूमणी म्हणजे अर्थातच हा जो मणी आहे, हे बघा मी दाखवते, हा मणी डायरेक्ट असा ओलांडायचा नाही. अशी इथपर्यंत तुमची माळ आली, जप करत करत इथपर्यंत माळ आली की माळ फिरवायची आणि मग इकडून हा घ्यायचा. हा डायरेक्ट ओलांडायचा नाही, तर माळ फिरवायची आणि मग पुन्हा तुम्ही इकडून जप सुरुवात करायची. माळ फिरवायची, हा मणी कधीही, हा मेरू मणी, याला मेरू मणी म्हणतात, हा कधीही ओलांडायचा नाही. आता कोणत्या देवाचा जप कोणत्या माळेवर करावा हा सुद्धा भक्त मला अनेक प्रश्न विचारतात. श्री स्वामी समर्थांचा जप तुम्ही शक्यतो, मी 100% नाही सांगत, नसेलच
असेल त्याच्यावर करा, पण रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळेवर, जास्त करून रुद्राक्षाच्या माळेवर केलेला जप, ही आहे रुद्राक्षाची, ही माझी स्वतंत्र माळ आहे. आपली माळ ही स्वतंत्र असावी. प्रत्येकाची ऊर्जा, प्रत्येकाचा जप देव किती स्वीकारतो हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे तुमच्या घरात चार व्यक्ती जप करत असतील तर चार व्यक्तींच्या चार डबीमध्ये माळ असाव्यात. माळ कधीही प्लॅस्टिकच्या डबीमध्ये ठेवू नये, तर तांब्याच्या, पितळेच्या किंवा स्टीलच्या डबीमध्ये, किंवा रेशमी गोमुखीची पिशवी मिळते खास नाम जपासाठी, जिथे तुम्हाला धार्मिक पुस्तके मिळतात तिथे तुम्ही गोमुखी जपाची पिशवी मागा, ती तुम्हाला मिळेल. मी कधी डबीत ठेवते, कधी ह्याच्यात ठेवते. आता अजून एक प्रश्न मला येतो की कमळगट्ट्याच्या माळेला बुरा लागतो आणि कमळगट्ट्याच्या माळेचा जप कसा करायचा. आता इथं मी घेऊन बसले नाहीये, पण तुम्हाला सांगते, कमळगट्ट्याची माळ बरीच मोठी असते, जवळजवळ एवढी असते. कुठलीही माळ आपल्या पोटाच्या खालची जागा ही म्हणजे एक तुम्हाला माहितीये की ही चांगली मानली जात नाही, म्हणजे माळ लागण्यासाठी वगैरे ही जागा चांगली नाही. कधीही नामजप करताना एक तर तुम्ही त्या पिशवीतच ठेवून करा, किंवा सरळ खाली तामण घ्या, ताट घ्या, त्या ताटात ती माळ टेकवा, जमिनीला टेकवू नका. समजा हे ताट आहे तर ह्याच्यात ही माळ टेकवा आणि हे बघा अशा प्रकारे जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशीच कमळगट्ट्याची माळ असेल तरी खाली अशी ताटली घ्या, जमिनीवर ताटली ठेवा, कारण ती मोठी असते, आणि त्या माळेवर महालक्ष्मीचा जप करा. ओम ऐम श्री महालक्ष्मी नमः, ओम ऐम श्री महालक्ष्मी नमः, ओम ऐम श्री महालक्ष्मी नमः. अशा पद्धतीनं तुम्हाला माळ वापरायची आहे. आता जपाचे सुद्धा प्रकार आहेत. तुम्ही श्वासागणित जप केलात तर तुम्हाला त्याचे लाख पटीने पुण्य मिळतो. श्वासागणित जप म्हणजे काय? तुम्ही जेवढा श्वास घेता, आता मी आत्ता श्वास घेते श्री स्वामी समर्थ, श्वास सोडतीये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री मनात जरी केलात तरी चालेल. असं नाही की जप हा जोरातच केला पाहिजे. हा घरात जर वास्तुदोष असतील, घरात जर काही त्रास असतील, तर तुम्ही जप जोरात करू शकता. त्याचे व्हायब्रेशन तुमच्या अख्ख्या घरामध्ये फिरतात आणि त्यामुळे तुमच्या घरातील त्रास हळूहळू कमी होतात. तुम्ही बघा, माझं एक ऐका, तुम्ही आजपासून तुम्ही माझं एक ऐका की फोन बघणे, टीव्ही बघणे, घरातल्यांशी वाद घालणे, मुलांना ओरडत बसणे किंवा कुणाच्याही मागं लागणे, शेजारी पाजारी जाऊन गप्पा मारणे, या सगळ्यापेक्षा तुम्ही फक्त देवासमोर बसून 11 माळी ठरवून 21 दिवस नामस्मरण करा. रोज 11 माळी केल्याशिवाय उठायचं नाही. पहिल्या दिवशी तुमचं मन लागणार नाही, उठावंसं वाटेल. दुसऱ्या दिवशी तुम्हाला कंटाळा येईल, डोळ्यात पाणी येईल. तिसऱ्या दिवशी तुम्हाला जांभया येतील, नकारात्मकता तुम्हाला तिथून उठायला भाग पाडेल. पण आपण हरायचं नाही. 11 माळी केल्याशिवाय उठायचंच नाही. खरं तर मोजमाप न करता जप करावा, मात्र चालता फिरता जप करणे आणि देवाच्या सान्निध्यात बसून जप करणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. म्हणून जास्तीत जास्त देवाच्या सान्निध्यात बसून रोज अर्धा तास काढून 11 माळी जप करून बघा, आणि त्यानंतर मला तुम्ही त्याचा झालेला फायदा सांगा. किमान श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळी जप करा. बाकी तुम्ही कुलदेवी, महालक्ष्मी याचा एक एक माळ सुद्धा जप करू शकता, किंवा ओम नमः शिवाय असेल त्याचा सुद्धा एकच माळ तुम्ही जप करू शकता. गायत्री मंत्राचा सुद्धा एक माळ जप करू शकता. स्त्रियांनी गायत्री मंत्र म्हणावा का? हो, अवश्य म्हणावा, कोणतेही बंधन नाही. जप करण्याच्या आधी किंवा जपाच्या माळेला हात लावताना मांसाहार कधीही करू नये. अन्यथा अशा दिवशी तुम्ही मनात जप करा, जप माळेला हात लावू नका. आपली जपमाळ दुसऱ्या कोणालाही देऊ नका. अशा काही अटी आहेत ज्या तुम्हाला पाळायच्या आहेत. आणि जर जपमाळ एवढ्या नाही आहेत तरी काय करू, आणण्याची परिस्थिती नाही आहे, बोटावर मोजा. ही 3 पेर म्हणजे 3 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, असं 10 वेळा केलं की 108 वेळा जप होतो. बोटाच्या पेरावर सुद्धा तुम्ही जप करू शकता. व्हिडिओ खरंच थोडा मोठा झाला. ज्यांना माझे मोठे व्हिडिओ आवडत नाहीत त्यांनी माफ करा मला. मात्र माहिती अजून या ग्रंथामध्ये खूप आहे जे मला
वाचत वाचत मी त्यात मग्न झाले होते, पण एवढं सगळं तुम्हाला ऐकायला आवडणार नक्कीच नाही. म्हणून त्यातलं मेन मेन आणि माझ्या माझ्या स्वतःच्या अनुभवाचं थोडंसं त्यात टाकलं आणि तुम्हाला सांगितलं. सुरुवात करा, आज शुक्रवार आहे, आजपासून ओम ऐम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राच्या जपाला सुरुवात करा आणि मला अनुभव नक्की सांगा. व्हिडिओमध्ये काही जरी आवडलं असेल तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.